कसं आहे? एकदम खणखणीत ना? असलंच पाहिजे. तर हाय, हॅलो, नमस्कार. मी अनुजा अशोक, विदाउट स्क्रिप्ट आणि अनुजा अशोक या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आत्ता मी माझ्या बाबांच्या शाळेत आलेली आहे. मी 2012 साली बाबा इथे शिक्षक म्हणून आले होते आणि त्यामुळे इथल्या त्यानंतर इथल्या लोकांशी खूप छान नातं जमलं. आत्ता मी इथे किणती आहे, मस्त राहती आहे, कारण इथे धोमबलकवडी धरण आहे आणि धरणावरती गावं आहेत. त्याच्यामुळे इथे पावसाळ्याचे दिवस भयंकर असतात. म्हणजे आपल्या भागातली माणसं इथला पावसाळ्याचे दिवस नाही सहन करू शकत. तरीही त्यावेळी बाबा इथे शाळेत राहिले होते तेव्हा ते पावसाचे दिवस, ते कधी कधी शाळा गळायची, पुन्हा ते रस्त्यावरती सापाची पिल्लं जळू, हे सगळे अनुभव ते आम्हाला सांगायचे. आणि पण आम्हाला हा भाग खूप आवडतो, आमचं आजोळ असल्यासारखं आहे, त्यामुळे सतत आम्ही येणं जाणं करत असतो. तर मी तुम्हाला इथलं धोमबलकवडी धरण, इथलं नेचर, इथलं कल्चर, या लोकांची जीवनशैली, या लोकांचं भाषा, या लोकांची शेती, घरं मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवणार आहे. इथे आल्यानंतर एक सगळ्यांचा, एक छोट्या लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांचा एकच प्रश्न असतो, पहिला आला की दिसलं की कोणी पाहुणा नवीन की बरं आहे का. आणि त्या प्रश्नाने खूप फ्रेश माइंड होतं, म्हणजे पुन्हा सगळं टेन्शन निघून जातं. खरंच तुम्ही या भागात बाईक ट्रिप नक्की करा, तुम्हाला खूप छान एक्सपिरियन्स येईल. आणि दुसरी एक गोष्ट, असं निवेदन आहे की इथल्या लोकांचे जे काही व्यवसाय आहेत, हॉटेल्स असतील, जे काही असतील, त्यांना आधी प्राधान्य द्या, जेणेकरून त्यांचं कुठेतरी त्यांना एक कमाई भेटली जाईल. आणि इकडे आली म्हटलं फोटोशूट तो बंद येणार बाबा. या भागातले 80% लोक वारकरी संप्रदायातले आहेत, म्हणजे जवळजवळ अख्खं गाव जरी म्हटलं ना वारकरी संप्रदाय आहे तरी हो. आणि इकडे रोज सकाळ आणि संध्याकाळी भजन कीर्तनाचा आवाज तुम्हाला येणार, म्हणजे येणार. त्यामुळे जी काही पॉझिटिव्ह एनर्जी भेटती, निसर्ग, कीर्तन, भजन, हरिपाठ. आणि दर रामनवमीला इथे दरवर्षी सप्ताह हा होतोच, म्हणजे होतोच, त्याच्यात कधीही खंड पडत नाही. त्यामुळे तुम्हाला जर वारकरी दिंडीचा तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल आषाढी एकादशीचा, तर तुम्ही या भागात नक्की या. त्या काळात तुम्ही नक्की या. इथल्या लोकांचा भजन कीर्तनाचा जो काही आनंद आहे तो तुम्ही नक्की घ्या. स्ट्रॉबेरीची शेती. बुजगावणे कसला भारी आहे. मस्त आहे, गोड. असं कसं पावसात भिजलं, आंबटपणा कसं काय येतो? धोम धरण आहे. आणि याच्यावरती बलकवडी. फक्त पाण्याचा आवाज ऐका शांतपणे. या भागातली घरं मी तुम्हाला दाखवणार आहे. मिनी कोकणासारखी घरं आहेत, म्हणजे पूर्ण कोकणी पण नाही आहेत आणि पूर्ण आपल्या आमच्या भागासारखी पण नाही आहेत. त्याच्यामुळे हे जे काही घरं आहेत आणि घरातच त्यांची गुरंही असतात, त्यामुळे जो घराचा जो काही प्रकार आहे इथल्या भागातला तो मी तुम्हाला दाखवत आहे. आणि शेतातच घरं असतात यांची. हे शेडगेअप्पांचं घर आहे. हे इथल्या गावचे गृहस्थ आहेत आणि हे दोन त्यांच्या छोट्या छोट्या नाती आहेत. आणि त्यांचं घर आत्ता मी त्यांच्या घराची मी ओळख करून देते. या भागातलं घर कसं असतं ते मी तुम्हाला दाखवते. या याला पडवी म्हणतात. पडवी म्हणजे
अडगळीचं साहित्य जिथे ठेवलं जातं, गोटा घरातच बांधली जातात आणि याला तीन घाई घर असं म्हणतात. म्हणजे तीन टप्प्यात हे घर घर असतं. सुरुवातीला गोठा, नंतर बैठक आणि आतमध्ये किचन. अशा पद्धतीचं तीन टप्प्यातलं हे तीन घाई घर असतं. पण आता गुरं त्यांनी काळाप्रमाणे त्यांनी आता बदलत्या काळानुसार त्यांनी गुरं बाहेर बांधलेली आहेत. ऍक्च्युली हे घराची जो टाईप आहे तो तीन घाई आणि चौमुळी घर, कौलारू घर. कारण वरचा जो कौलारू आहे ते चार बाजूनी खोरडी आहे. म्हणजे जुना काळात लोकांनी असा विचार केला की जर चारी बाजूनी व्हेंटिलेशन हवेचं व्हावं म्हणून ते खोरडी टाईप घर, म्हणजे फोरमुळी काय चौमुळी कौलारू घर हे आहे. या हा आहे गोठा आणि हा कडे गोठ्याला बांधायचा. इथं ते गोठा गुरं नाही बांधत, ते बाहेर बांधतात. आणि आता फरशी झाली आहे काळाप्रमाणे, पण आधी हे शेण आणि शेणा मातीनेही सारवलं जायचं. इथे पाऊस प्रचंड असतो, 4 महिने कंटिन्यू लोक घरात बसून असतात. त्याच्यामध्ये गुरांचं काय, म्हणून गुरं सुद्धा ही घरातच बांधतात. आणि हा घराचा दुसरा टप्पा आहे ओटी, म्हणजे जे बैठक वगैरे पाहुणे मंडळी आले की इथे केली जाते. काळाप्रमाणे किचन जरा आता नव्या पद्धतीचं आहे, पण जुना काळी ते चूल आणि शेणामातीचं ते किचन असायचं. हे चौमुळी कौलारू छत, म्हणजे आमच्या डिग्रीच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर कोरडी. आमच्या भागात 2D छताची घर असतात, इकडे 4D. काय काय टाकलं, हे मासे धुतलेत ना? मासे धुतले पिठानी. रवा, हळद, मीठ आणि चटणी घालवायची एकच. आणि मग ती हे असं एक म्हणजे हे करायचं, त्याला टाकायचं झालं. चुलीवर ऐवजी आपण गॅसवर करतोय, हरकत नाही. धरणातले ताजे ताजे मासे. माणसाने मूळ विसरता कामा नये, आपली माती कधीच विसरता कामा नये. कसलं भारी राव, झोपेत न उठलं की धरण पाणीच पाणी. मी आता पुन्हा कृष्णा काठी आहे. मी बलकवडी धरणाच्या काठीशी आहे आणि इथून फक्त झोरगाव हे इकडचं शेवटचं गाव आहे. आणि त्याच्यानंतर सातारा जिल्हा संपतोय आपला आणि त्याच्यानंतर पुढे तिकडे पोलादपूर, म्हणजे रायगड कोकण झालं होतं. आणि इकडे या काठावरती गोळेवाडी हे गाव आहे. आणि इकडे मी पका मामाच्या इथे आली आहे. आणि इथे जेव्हा धरण चालू होतं तेव्हा बरंच त्यांची शेती जमीन हे त्यांना द्यावं लागलं. आणि ह्यातलं ह्यातली बरीच निम्म गाव
हे फलटण बाजूला आमच्या इकडे शिफ्ट झालेलं आहे, त्यामुळे निम्मगाव तिकडे आहे आणि निम्मगाव इकडे आहे. आणि इकडे आहे तो क्षेत्र महाबळेश्वर आहे, एक्झॅक्टली आपण त्या डोंगराच्या खाली आहे मी. आणि तिथून कृष्णा नदीचा उगम झालेला आहे, म्हणजे इतर ज्या 7 नद्या आहेत, ज्या 2 लुप्त आहेत आणि 5 वाहत आहेत, त्यातली कृष्णा नदी ही आणि कृष्णा नदीचा उगम त्या तिकडे त्या डोंगराच्या तिथे झालेला आहे. आणि इथली लोक विशेष म्हणजे चढून वरती जातात. आणि या बाजूला एलिफंट पॉइंट आहे आणि त्याच्या खाली वहीगाव गावाचं नाव आहे. कृष्णा नदीवर मानलेलं बलकवडी धरण आहे आणि पुढे जे आहे ते धोम धरण आहे. आणि याचं पाणी बारामती आणि फलटण तालुक्याला दिलं जातं कॅनलच्या माध्यमातून, त्याच्यामुळे तो 12 भाग सिंचन खाली आलेला आहे. त्याच्यामुळे खूप खूप उपकार आहेत कृष्णा नदीचे आमच्यावरती, की जेणेकरून तिकडचा भाग आमचा भाग भरभरून भरभराटी झाली आहे, त्या भागाची हिरवागार झालेला आहे तो कृष्णा नदीमुळे. त्यामुळे कृष्णा नदीचे आमच्यावरती खरंच खूप उपकार आहेत. लहानपणी ना मला क्युरियोसिटी वाटायची की गाडीत जेव्हा मी जायचो घाटावरून तेव्हा प्रश्न पडायचा की खाली काय असेल, खाली खरंच गावं असतील का, कोण राहत असेल का. तर हो, खरंच इथं गावं आहेत. ज्यांना माहिती नाहीये त्यांना मी सांगते की सुंदर शाळा आहे, गाव आहे, घर आहे. आणि हा भाग जर तुम्हाला माहिती नसेल तर या भागाला भेट द्या, इथे तुम्हाला बघण्यासारखं बरंच काही आहे. धरण आहे, इकडचं सगळं निसर्ग आहे. आणि इकडे गड आहेत, पांडवगड आहे, कमळगड आहे, रायरेश्वर आहे. वी आर गोइंग टू, कुठे चाललोय आपण? आय कॅम्प. ओके, तो बहुत अच्छी जगह है, आप जरूर आए. यहाँ ज्यादा पर्यटक लोग आते नहीं है, लेकिन यहाँ पे बहुत सारे होटल्स भी है. वो दिखते नहीं है लेकिन वो पहाड़ के अंदर होटल्स है और वहाँ पे आपको बहुत फैसिलिटी भी है. खाना मतलब आपको रहने के लिए, आपको खाने के लिए, ट्रेकिंग के लिए सब अवेलेबल है यहाँ फैसिलिटी. तो मेरी एक रिक्वेस्ट है कि आप यहाँ पे आइए, यहाँ पे पर्यटक लोगों की ज्यादा जरूरत है. शायद कुछ आपके वजह से यहाँ के लोगों को कुछ कमाई मिल सकती है.